सर्वप्रथम आपल्याला सावधान अशी आज्ञा मिळेल, आज्ञा मिळेल ध्वज के लिए राष्ट्रीय सलामी देंगे परेड चालून, त्यावेळी सर्वांनी ध्वजाकडे पाहून राष्ट्रीय मानवंदना म्हणजे सॅल्यूट करायचं आहे. त्या स्थितीमध्ये आपल्याला आज्ञा मिळेल राष्ट्रगीत सुरू कर. त्यावेळी तिथे असलेले सर्व नागरिक व विद्यार्थी एका सुरामध्ये राष्ट्रगीत म्हणतील. राष्ट्रगीत संपल्यानंतर आज्ञा मिळेल हात नी चिडू, त्यावेळी सॅल्यूटचे हात खाली घ्यायचं, त्यानंतर झेंडा घेत होईल. आपण सर्वांनी एका सुरामध्ये झेंडा घेत म्हणायचं. येथे उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला भारताच्या 65व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणास माहीतच आहे की वसई विरार शहर महापालिकेची स्थापना होऊन 4.5 वर्ष झालेले आहेत. माये जून 2010 मध्ये लोकप्रतिनिधींच्या हातात कार्यभार आलेला आहे आणि महापालिकेमार्फत अनेक उपक्रम पूर्ण झालेले आहेत व काही प्रगतीपथावर आहेत. त्यातील काही महत्वाच्या उपक्रमांची मी आपल्याला माहिती देत आहे. आपल्याला सांगावंच वाटते की महापालिकातील एकूण 71 उद्यानं आहेत. उद्यानांपैकी बहुतांश उद्यानांची महापालिकेमार्फत सुधारणा नूतनीकरण करण्यात आलेलं आहे. सदर उद्यानात बगीचे, खेळणी, बेंचेस बसविण्यात आली असून काही उद्यानात वाचनालय, ओपन जिम, म्युझिक यंत्रणा सुरू करण्यात आलेली आहे. उर्वरित उद्यानांची आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे.
महापालिकेने 8 कोटी 10 लाख रुपये खर्च करून विरार फुलपाडा येथे ऑलिम्पिक दर्जाचा स्विमिंग पूल तर नवघर माणिकपूर येथे मिनी ऑलिम्पिक दर्जाचा असे 2 स्विमिंग पूल तयार केले आहेत. वसई तामतलाव येथे लवकरच नवीन स्विमिंग पूलच्या बांधकामास सुरुवात होणार आहे. केंद्र शासनाकडून मिळालेल्या 6 कोटी 75 लाख निधीतून महापालिकेच्या 10% वर्गणीतून मच्छीमारांसाठी मौजे आगाशी बोळीन सोपारा येथे आधुनिक हायजेनिक फिश मार्केट बनविण्याचे काम प्रगतीपथावर आहे. महापालिकेने रस्ते, गटारे, स्ट्रीट लाईट, हायमास्ट, समाज मंदिर, पेवर ब्लॉक अशी विविध स्वरूपाची करोडो रुपयाची कामं पूर्ण केलेली आहेत तर काही चालू आहेत. रोरो फेरी सेवा वसई गाडीतून नायगाव ते पांडू बेट मार्गे भाईंदर जेसल पार्क व घोडबंदर ब्रिज आणि वैतरणा खाडीने मारंबळपाडा ते दातिवडे येथे रोरो फेरी सेवा करणे तसेच प्रवासी फेरी सुरू करणे कामी संबंधित एजन्सीची बोलणी सुरू आहेत. सदर रोरो फेरी प्रकल्पामुळे रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होणार असून कमी अवधीत नागरिकांना खाडी मार्गे ठाणे मुंबईकडे पोहोचणे शक्य होणार आहे. या बाबतीत मेरीटाईम बोर्डाची 2 महिन्यात परवानगी मिळणे अपेक्षित आहे. महापालिका हद्दीत एकूण 83 तलाव आहेत. यापैकी महापालिकेने आतापर्यंत अनेक तलाव विकसित केलेले आहेत. उर्वरित तलाव विकसित करण्याची कार्यवाही प्रशासनामार्फत सुरू आहे. राज्य सरोवर संवर्धन योजना अंतर्गत निर्मळ येथील तलावाच्या सुशोभीकरणाच्या कामासाठी प्रशासकीय मान्यता मिळणार असून केंद्र शासनाकडून या कामासाठी निधी देखील प्राप्त झालेला आहे. त्यानुसार तलावाच्या सुशोभीकरणाच्या कामाचे सर्वेक्षण सुरू झालेलं असून टेंडर प्रक्रियाही पूर्ण झालेली आहे. यासाठी 5 कोटी 29 लाख रक्कम खर्च होणार आहे व लवकरच या कामास सुरुवात होणार आहे. त्याबरोबरच केंद्र शासनाकडे पर्यावरण खात्याकडे चेन ऑफ लेकचा प्रस्ताव देखील आपला जाणार आहे आणि त्यासाठी अंदाजे पर्यावरण खात्याकडून 100 कोटीची अनुदान देखील आपल्याला मिळण्याची शक्यता आहे. डीपीमध्ये 3 ठिकाणी नाट्यगृह प्रस्तावित असून त्याचं संकल्पचित्र बनवण्याचे काम चालू आहे. तांत्रिक अडचणी दूर झाल्यास नाट्यगृहाच्या कामाला सुरुवात होणार आहे. भुयारी गटार योजनेच्या रक्कम 557.68 कोटी या कामासाठी केंद्र शासनाने मान्यता दिली असून प्रत्यक्ष कामास सुरुवात झालेली आहे. भुयारी गटार योजनेसाठी नवीन 1288 कोटीचा व पाणी पुरवठ्याचा 958 कोटीचा सुधारित प्रस्ताव शासनास सादर केलेला आहे. महापालिका हद्दीत एकूण 114 स्मशानभूमी व दफनभूमी आहेत. यामधील अनेक स्मशानभूमी व दफनभूमी विकसित व नूतनीकरण करण्यात आलेले आहेत. दिवाणमाळ येथील सर्व धर्मियांसाठी एकूण 11 एकर जागेमध्ये रक्कम 4.5 कोटी रुपयाच्या कामास मंजुरी मिळाली असून सदर काम सुरुवात झालेले आहे. तसेच इतर ठिकाणी दफनभूमीच्या जागा विकसित करण्यासाठी निविदा कार्यवाही चालू आहे. पाणी पुरवठा योजना सद्यस्थितीत महापालिका क्षेत्रात सूर्या उसगाव पिल्लार या पाणी पुरवठा योजनेअंतर्गत 130 दशलक्ष लिटर वसई विरार महापालिका क्षेत्रात पाणी पुरवठा होत आहे. मुंबई शहरालगत असलेल्या वसई तालुक्यातील वसई विरार शहर महापालिकेची लोकसंख्या प्रचंड वेगाने वाढत असून एवढ्या मोठ्या लोकसंख्येला पाणी पुरवठा करण्यासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा योजना आवश्यक व गरजेची असल्याने राष्ट्रीय लोकनेते माननीय हितनजी ठाकूर यांच्या विशेष मार्गदर्शनानुसार आमदार सिद्धेश ठाकूर, आमदार विलास तरे व खासदार बलिराम जाधव यांनी विशेष प्रयत्न करून महाराष्ट्र नगरोत्थान योजनेखाली 281 कोटीची पाणी पुरवठा योजना मंजूर करून घेतली असून या योजनेचा टेंडर देखील निघालेला आहे. या योजनेखाली 135 कोटी रुपयाचे भरीव अनुदान महाराष्ट्र शासनाकडून वसई विरार शहर महापालिकेस मिळणार आहे. नवीन पाण्याच्या स्रोताच्या दृष्टीने सुश्री जेहरजी कवडात गेट बसवणे, सूर्या नदीत 5 बंधारे बांधणे, सातिवली प्रकल्प, राजीवली प्रकल्प, दिल्लेर प्रकल्प, कामण, कोलसापाडा, हत्तीपाडा येथून देखील पाणी पुरवठा स्रोत निर्माण करण्यासाठी जलसंपदा विभागास डिपॉझिटच्या स्वरूपात पैसे ऑलरेडी भरलेले आहेत आणि त्याची देखील कार्यवाही चालू आहे. त्यामुळे वाढणाऱ्या लोकसंख्येला भविष्यात पाण्याची टंचाई पडणार नाही. परिवहन सेवा 110 बसेसच्या माध्यमातून 28 मार्गावर परिवहन सेवा सुरू आहे. 29वा आज मार्ग नायगाव येथे देखील आज त्याची सुरुवात होणार आहे. नायगावला महानगरपालिकेची परिवहन सेवा अधिक सक्षम करण्यासाठी व नागरिकांना आणखी चांगल्या प्रकारे सेवा देण्यासाठी महानगरपालिका क्षेत्रातील लोकसंख्या प्रचंड वेगाने वाढत असल्याने वाहतुकीविषयी प्रश्नही वाढत आहे. ही बाब लक्षात घेऊन लोकनेते हितेंद्रजी ठाकूर यांच्या विशेष मार्गदर्शनानुसार आमदार श्री सिद्धेश ठाकूर, आमदार श्री विलास तरे व खासदार बळीराम जाधव यांनी विशेष प्रयत्न करून केंद्र शासनाच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेखाली 193 कोटीच्या 346 बसेस वसई विरार महापालिकेच्या परिवहन प्रकल्पात मिळणार आहेत. ही एक चांगली गोष्ट आहे.
महिला बाल कल्याण विभागाच्या माध्यमातून महापालिका हद्दीतील गरीब गरजू विद्यार्थिनींना व विद्यार्थ्यांना मोफत पास सवलत योजना पालिका परिवहन सेवाद्वारे सुरू करण्यात आलेली आहे व साधारण 4,000 शालेय विद्यार्थी त्याचा लाभ घेत आहेत. महिला व मुलींना सवलतीच्या दरात व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षण दिलं जात आहे. 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शनपर शिबिराचे आयोजन केलं जातं. 1,00,000 वार्षिक उत्पन्न मिळत असलेल्या विधवा निराधार परित्यक्ता महिलांच्या मुलांना शैक्षणिक अर्थसहाय्य महापालिकेकडून देण्यात